आता रस्ता उघडायला कुणाला आणायचं होतं सगळं नाही होते तेवढे घेऊन या म्हणजे आलोय की आणल्या तू मी आणि मुकादम आम्ही जातो आणि तालुक्याला भाऊसाबाची घेऊन येतो नाही नाही मला नाही जमायचं नाही म्हणजे माझी वळख पाळत तिथं वळखीचं काय काम आहे तिथं आम्ही ऐकी तुम्ही दोघे जण जाऊन या जमा पुढच्या पावती कलेक्टरला भेटायला येईन मी कदम तुम्हाला ते पैसे बँकेत का कुठे ठेवायचं त्याच्या करता नाही ते समज बयाच भाग ठेवल्यात मी म्हणतोय मग कसं धांद्या कसं काय मॅरी करायची निघायचं असं बरं राम राम पाहिजे राम 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 काय रेशी मुका बाहेर काय तिकडे त्यांचा बटवा रात्री आमच्या घरी विचारता ते जायला निघालोय तुमच्या घरी होय हो रंगून ते त्यांचं आमच्या घरी रोज खळबळ चालते आणि मुकादामानं 15,000 रुपये ठेवून ठेवले आमच्या बागड होय होय पाटील रंगून झपाटलं बरं का मुकादामाला तरच बँकेत पण नाही म्हटलं तो आता किती रडते रडून रडून तुझं डोळं सुटलं तू रडायला लागली की पोरग कसं कावरू कावरू होते नाही मला सांगितलं बघा जायचं नाही मुंबईला आणि रात्रीच्या वक्ताला बाहेरच्या बाहेर कसं जा गेला असतील तालुक्याला पाटली बी तिकडेच गेल्या त्यांचा बाजून पत्ता होय येतील सांगती सांगते पाटील आलंच की चंद्राका काय काय झालं ते बयाच वाट सांगा बघू तेरवा रात्री हे पोराला घेऊन झोपलं होत तेवढ्याच कोणाची तरी हाक ऐकू आली हे जाग झालं साध माझ्या बी ओळखीचा नव्हता मी विचारलो कुठं निघालं असं म्हणून हे म्हणाल सावकाराकडे जाऊन येतो आणि तवा गेले ते अजून पासून पत्त्या नाही काय झालं असेल रे देवाला डोळा चंद्राका असं रडू नकासा तसं वाईट वांगाळ काही झालं नसेल आम्ही करतो सारी चौकशी तालुक्याला कळवितो धांदल्या मम्याला बी एक माणूस जाऊया जाऊया माहितगार आपल्या खोताला माहित आहे होय होय माग जाऊन आलाय मुंबईला बट पाटील कोण आबा ना तुम्ही आला असा बरं झालं सावडीवर चला बघू आणि गुरुवाला बोलवून घ्या गुरुवाला कशाला अरे कौ लावून बघूया की होय होय बघूया बघूया चंद्राका तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सगळी चौकशी करतो हा चला नाही वैत लक्षात असू दे पुरुषातले काय घर दारे असतात की नाही काय झालं काय झालं बर असू दे बस कोथमीर निवड जरा आता बघा की काय तालुक्यात ना आलं तर लगोलग मुकादमाच्या घरला गेलं काय म्हणायचं यातून आम्ही इथं वाट बघत बसलो या आणि ते मात्र तिकडे गेलं अगं मग जायला नको का आज 4 दिवस झालं मुकादमाचा पत्त्याने पत्त्याने कुठं गेल्यात ते बघायला नको अगं मैत्र आहेत ते दोघ मैत्र का ग अहो मैत्र असावा तर चांगला असावा मुंबईत राहणारा माणूस हो सदान कदा बाई आणि बाटलीच्या नादात असत होता म्हणे आणि रेणुका काय ग आता तुझ्या रंगूच्या नादात लागलाय म्हणतात तुझं आपलं काहीतरी हा तसं मुकादम लई चांगलाय पुर पाटलाने दोस्तावर चढवलंय म्हणून हो मुकादम पाटील पडलं भोळ त्याच्यात सांगतील आमचंही खळ हसायला काय झालं बहिणीचा
खरं म्हणजे पहिल्या वहिनी साहेबापेक्षा तुम्ही लई फोळ्या गावलाय साहेब बघा. तर ग जरा बाहेर पडून ऐका, समज गाव बोंबालतय तर रंगीनच काहीतरी चिडा केलाय म्हणून. काय तरीच बोलतीस बघ. अहो बर तर बर, पाटील सुटलं तिच्या तडाख्यातनं. सारदा आमचा झेंडा इथेच आहे. होय तिथंच आहे. तुम्ही झेंडा लावून आलात ना मग? घरी लाग गडबड केली. असं कापासून झालंय तालुक्याला जाऊन आल्यापासून. होय का? बरं ते राहू दे. काय जेवाय घाल बघू. चित्त येणार का इथं म्हणायला? झालं नाही का तुझं? आलोच नव्ह काय? ये ये लवकर ये. जेवण करून आलो. ये लवकर ये. काय हो झालं का जेवण? मग चला आत्ता जेवायला म्हणा. आम्हाला जायचं आहे. देवळाकडे जायचं आहे लवकर. देवळाकडे? मुकादम नाहीसा झालाय ना मग, तेव्हा देवाला कौल लावायचा आहे. आम्ही ऐकतो ते खरं आहे का? तुम्ही आणि काय ऐकलं? का मुकादम रंगूच्या नादाला लागून बिघडल्यात म्हणा. तुमचं आपलं काहीतरी. अहो लोक काय वाटेल ते म्हणतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. होय मग तुम्ही काय काय करायचं ठरवलं सर? तालुक्याला एक माणूस लावून दिला आणि ममेला धाडतो म्हणजे झालं. असं बरं झालं. सरावने म्हणत होता मळ्यातला मक्का मोडलाय कुणीतरी. मक्का मोडलाय? अगं मोडला असल कुणीतरी पोराटोराने खायला. आणि मळ्यातला पाठ बी फुटलाय समजे. मळ्यात पाणी झाले म्हणजे मळ्या सरावने नसतोय. सरावने आता तुम्ही त्याचं लगीन करून दिलंय जा. आता असेल बाई ते मळ्यात. ते बी करू ना. आणि हे बघा देवळातली कामं आता आपली की आधी मळ्याकडे जाऊन ये. बर तुला बघितलं की पाठच भरते. चला काय तरी. नाही म्हणजे आज सुतारलू आणि दोघं बी घरात नाही. तेव्हा त्यांची ती दोन बोहडी घरातच आहे. म्हणजे लई झाक पैकी काय करायची म्हणजे? अहो एका घोड्यावर तुम्ही बसा, एका घोड्यावर साहेब बसल्या आणि दोन्ही घोडी सुटू द्या बघू लेंगाच्या वाडीला तपासाला. कसं जमलंय? अक्कम रत्न पाय गेलं जमलं म्हणून विचार. बरोबर आराम कर आराम कर. तपासाला जायचं म्हणजे जरा हिंडलं पाहिजे. असं हिंडलं पाहिजे पण किती सकाळी उठलं की जा तपास. उठलं की जा तपास. पाटील काय साहेब तुमच्या गावात पहिलवान किती आहेत? पहिलवान आहेत चार पाच. अहो चार पाच का? चांगलं दहा बारा आहेत. कसं मग सर्वांना चावडीवर बोलून घेऊन या. आत्ता आता ते घुमत असतील. पहिलवानांचं काय काम? मी सांगतो तेवढं ऐका. सगळ्यांना चावडीवर बोलून घेऊन या. मला धागा सापडलाय.